मित्रांनो नमस्कार अठ्ठावीस मार्च दोन हजार बावीस रोजी झालेल्या इतिहासाच्या पेपरमधील आपण योग्य उत्तरे जाणून घेणार आहोत यापूर्वी आपण काही विषयाचे टाकलेले आहेत पॉलिटिकल सहकार आपण चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा तर यापैकी पहिला प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक एक यामधील दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा तर यामध्ये दिलेलं पहिलं इसवी सन सोळाशे नऊमध्ये रिकामी जागा यांनी सुधारित दुर्बीन तयार केली पर्याय दिलेला आहे जॉन के कोपरनिकस गॅलेलिओ आणि केपलर तर यापैकी याचा जो पर्याय आहे तो बरोबर आहे म्हणजे पर्याय क्रमांक क त्यानंतर दुसरा आहे अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा यांनी तयार केला जॉर्ज वॉशिंग्टन थॉमस जेपरसन लॉर्ड ॲमहस्ट आणि लॉर्ड कॉर्नवॉलिस तर याचा योग्य पर्याय यापैकी दोन नंबरचं बरोबर असेल थॉमस जेफरसन तिसरा आहे आर्य समाजाची स्थापना यांनी केली तर राजा राममोहन राय स्वामी दयानंद सरस्वती रामास्वामी नायकर आणि महात्मा फुले तर याचा योग्य पर्याय स्वामी दयानंद सरस्वती हा तिसरा पर्याय म्हणजे यामधला बरोबर आहे ब त्यानंतर चौथा आहे इंग्लंडच्या रिकामी जागा यांनी ईस्ट इंडिया कंपनीला पूर्वेकडील देशाशी व्यापार करण्याचा परवाना दिला तर याचा योग्य पर्याय बरोबर आहे क एलिझाबेथ या राणीने तर यानंतरचा पाचवा प्रश्न आहे आपला स्वामी विवेकानंद यांचा जन्म म्हणून साजरा करण्यात येतो तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे स्वामी विवेकानंद यांचा जन्म हा राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा करण्यात येतो जो दरवर्षी आपण साजराही करतो त्यानंतर सहावा आहे एर्णाकुलम हा पहिला शंभर टक्के साक्षर जिल्हा या राज्यात आहे तर याचा योग्य पर्याय केरळ हे उत्तर बरोबर असेल कारण केरळ हा भारतातील पहिलं साक्षर राज्य आहे तसेच एर्णाकुलम हा भारतामधील पहिला शंभर टक्के साक्षर झालेला जिल्हा आहे त्यानंतर आपल्याला जोडी दिलेली आहेत यामधील ब प्रश्न आहे तर पुढील प्रत्येक संचातील आपल्याला जी आहे ती म्हणजे संचातील ब गटातील चुकीची जोडी आपल्याला दुरुस्त करून लिहायची आहे तर यामध्ये आपल्याला एक जी आहे ती आपली म्हणजे चुकीची जोडी तर ती, ती श्यामोवाल कॉटन क्रॉम्प्टन तर यांचं आहे म्यूल यंत्र तर त्यानंतर दुसरं आहे यामधील आयव्हरी कोस्ट म्हणजे यातली चौथी जोडी आपल्याला दुरुस्त करावं लागेल आयव्हरी कोस्ट आपल्याला इथे पोर्तुगीज वसाहत दिलेली आहे तर ते या ठिकाणी फ्रेंच वसाहत असेल फ्रेंच वसाहत तर ही झाली आपली दुसरी यानंतर यामधील तिसरी जोडी आपण बघणार आहोत ती दुरुस्त करावी लागेल आपल्याला मित्रांनो तिसऱ्यापैकी चुकीची जी जोडी आहे ती इटली लिनली थगो आहे तर इटली हे मुसोलिनी हे याचं उत्तर बरोबर असेल त्यानंतर चौथा आहे फाजल अली तर फाजल अली हा आयोग प्रदूषण नियंत्रण दिलेला आहे परंतु फाजल अली हा आयोग भाषावार प्रांतरचना याकरिता निर्माण झाला होता प्रश्न क्रमांक दोनमधील अ बघूया आपण तर यापैकी ग्रहमाला पृथ्वी केंद्रित नसून ती सूर्यकेंद्रित आहे तर हे मानणारे शास्त्रज्ञ कोपरनिकस आहेत आणि यापैकी दुसरा आहे एकोणीसशे पंच्याहत्तर साली भारतात विलीन झालेले राज्य तर हे राज्य आहे सिक्कीम सिक्कीम राज्य भारतात एकोणीसशे पंच्याहत्तरला विलीन झाले यानंतरचं आहे आझाद हिंद सेनेची स्थापना तर ही सेने आझाद हिंद सेनेची स्थापना राजबिहारी बोस यांनी केली तिसऱ्याचं राजबिहारी बोस त्यानंतर चौथं दिलेलं आहे पहिल्या महायुद्धातील इंग्लंड फ्रान्स रशिया या राष्ट्रांचा गट तर याला आपण दोस्त राष्ट्र असे संबोधतो यानंतरचं बघूया आपण दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून आपल्याला विधाने पूर्ण करायचे आहेत तर इथे पहिलं दिलेलं आहे तर दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण पहिलं बघूया दुसऱ्या चार्सने मुंबई बेट ईस्ट इंडिया कंपनीला भाड्याने दिले तर याचं योग्य म्हणजे उत्तर असेल यामधील क पहिलं याचं कारण या बेटाच्या कारभारासाठी जेवढा खर्च व्हायचा त्यामानाने त्याचे उत्पन्न कमी यायचे यानंतर दुसरा आहे जुनागडचा नवाब पाकिस्तानला पडून गेला कारण तर याचं कारण ड बरोबर येईल कारण संस्थांनी प्रजेने त्याच्या निर्णयाला विरोध करून आंदोलने उभे केलीत यानंतर यामधील आपण तिसरं बघूया तिसरा आहे स्वतंत्र भारताच्या म्हणजे स्वतंत्र भारताने ग्रामीण विकासाच्या अनेक योजना सुरू केल्या याचं कारण क नंबरचं आहे कारण शहरे व ग्रामीण भाग यात विकासाचा असमतोल निर्माण होऊ नये यासाठी यानंतर यामधलं चौथं बघूया आपण दिल्लीतील सर्व दिल्लीतील दिल सर्व सार्वजनिक वाहनांमध्ये सी एन जी वापर करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला कारण का शेपा, तर याचं एक कारण असेल आपलं क नंबरचं सेंटर फॉर सायन्स अँड एनवायरमेंट संस्थेने प्रदूषणावर उपाय म्हणून ही शपा ही शिफारस केली होती यानंतर यामधील जे अ आहे तर ते आपल्याला पुढील नकाशाचं निरीक्षणावरून हे आपल्याला उत्तर यायची द्यायची आहेत तर आपल्याला नकाशा या ठिकाणी दिलेला आहे तो आपण योग्य तो नकाशा बघावा आणि या नकाशावर आधारित आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत तर यामधील पहिला जो प्रश्न आहे भार नकाशावर आधारित आपण प्रश्न बघूया यापैकी पहिला जो प्रश्न आपल्याला दिलेला आहे तर दिलेला तो, तो पहिला प्रश्न आहे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर फ्रेंचांची वसाहत कोठे होती तर याचा योग्य उत्तर असेल पुदुचेरी येथे फ्रेंचाची वसाहत होती यानंतर आपल्याला दुसरा प्रश्न आहे नागपूर येथे कोणाची सत्ता होती तर नागपूर येथे आपल्याला माहीत आहे इथं नकाशामध्ये दिलेलं आहे बघा नागपूर येथे भोसल्यांची सत्ता होती यानंतर आपल्याला तिसरा प्रश्न बघूया आपण तिसरा प्रश्न बघा की भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील इंग्रजांची वखार कोठे होती तर आपल्याला आता पश्चिम किनारपट्टीचं दिलेलं आहे तर या पश्चिम किनारपट्टीपैकी याचं उत्तर आपण जे आहे तर ते सुरत या ठिकाणी पश्चिम किनारपट्टीवर आपल्याला इथे असलेले दिसतं सुरत आणि जो आपला यानंतरचा प्रश्न आहे तो चौथा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर गोवा येथे कोणाची वसाहत होती तर गोवा या ठिकाणी पश्चिम किनारपट्टीवर आपल्याला पोर्तुगीजांची वसाहत असलेली दिसतं त्यानंतरचा प्रश्न आहे ग्वालियर येथे कोणाची सत्ता होती तर इथे आपल्याला ग्वालियर इथे दिसतच आहे ग्वालियर येथे शिंदेंची सत्ता अस्तित्वात होती यानंतरचं आहे आपण यामधील दिल ब दिलेल्या म्हणजे संकल्पना चित्र आपल्याला या ठिकाणी प्रस्थापित करायचं आहे ते लिहायचं आहे यानंतर यामधील प्रश्न क्रमांक ब आहे दिलेली संकल्पना चित्रे आपल्याला पूर्ण या ठिकाणी करायची आहे तर यापैकी पहिलं दिलेलं आहे साम्राज्यवादाचा म्हणजे वाढीची आपल्याला कारणे तर यापैकी वाढीची कारणे म्हणजे यामध्ये टोकाचा राष्ट्रवाद त्यानंतर दुसरं कारण आहे म्हणजे औद्योगिकीकरण तिसरं आहे आक्रमक क्रांती चौथा आहे वंशश्रेष्ठत्वाची कल्पना अशा पद्धतीचे हे कारण आहेत यानंतरचं आपल्याला दिलेलं आहे बघा युरोपीय वसाहतवादाशी संबंधित कालरेषा आपल्याला पूर्ण करायची आहे तर या संबंधित कालरेषेपैकी एकतीस डिसेंबर सोळाशेला इथे ईस्ट इंडिया कंपनी हिची निर्मिती झाली ईस्ट इंडिया कंपनी त्यानंतर आहे वीस मार्च सोळाशे दोनमध्ये युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना आणि सोळाशे चौसष्टला इथे आपल्याला फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची निर्मिती झाली हे आपल्याला इथे अशा पद्धतीनं सोडवायचं आहे त्यानंतर तिसरं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेली वृत्तपत्रे आपल्याला लिहायची आहेत तर ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत त्यानंतर मूकनायक त्यानंतर आहे समता आणि जनता तर अशा पद्धतीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चार लिहायचे म्हणजे आपल्याला चारपैकी चार, चार मार्क या ठिकाणी पळणार आहे त्यानंतर चौथा आपल्याला दिलेलं आहे साताऱ्याच्या प्रति सरकारने केलेली जनहिताची कामे तर यामध्ये मग आहे कर गोळा करणे त्यानंतर दुसरं काम आहे कायदा आणि सुव्यवस्था त्यानंतर आहे खटल्यांचा जो निकाल आहे तो निकाल देणे आणि चौथा आहे गुन्हेगारांना शिक्षा तर अशा पद्धतीचं ही चार कामं आपण लिहायची त्यानंतर आहे सार्क समोरील आपल्याला आव्हाने आहेत तर सार्क यामधील आपल्याला आव्हाने हे करत असताना यामधील पाचवत दिलेला आहे आपल्याला पाचवतला आहे तर स्वसंरक्षणाचा जो खर्च आहे तर त्यानंतर कृषी क्षेत्रातला म्हणजे अपुरा विकास कृषी क्षेत्राचा अपुरा विकास त्यानंतर लोकसंख्या विस्फोट लोकसंख्या विस्फोट हे आपलं त्यानंतर येणार धार्मिक आणि भाषिक विविधता तर अशा पद्धतीनं हे आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद